अनिशा फ्रॉम अनिशा सोलफुल रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत ऑइल फ्री उपवासाचे कटलेट। ही रेसिपी तुम्ही कधीच पाहिलेली नसणार आहे आणि कधी केलेलीही नसणार आहे। यात आपण पिठाचा पण वापर करणार नाहीये, कोणते बकरीचं पीठ, राजगिरीचं पीठ किंवा शिंगाड्याचे पीठ, परत आपण ऑइल पण वापरणार नाहीये, शेंगदाण्याचं कूट देखील वापरणार नाहीये। तरी पण ही खूप छान रेसिपी होणार आहे आणि मी त्यासोबत तुम्हाला एक दह्याची चटणी पण खूप स्पेशल अप्रतिम चटणी अशी दाखवणार आहे। तर आज आपण बनवणार आहोत बगरीचे कटलेट उपवासाचे आणि यात मी ऑइल वापरणार नाहीये, तरी पण हे क्रिस्पी बनणार आहेत आणि तुम्ही जर ह्यामुळे तुम्हाला हे गरम गरम खावे लागणार आहेत। आणि जरी तुम्हाला जर यात ऑइल वापरायचं आहे, खूपच कमी प्रमाणात ऑइल लागेल याला। आपण बघूया ही रेसिपी आणि कमीत कमी इन्ग्रेडियंट्स आहेत यात। तर बघा, आपल्याला यासाठी बटाटे लागणार आहेत, ते मी उकडून घेतलेले आहेत। एक वाटी भगर घेतलेली आहेत, म्हणजे ज्वारीचे तांदूळ घेतलेले आहेत। जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा आणि पाव चमचा जिरे पावडर घेतलंय। तिखट घेतलंय, सैंधव मीठ घेतलंय एक चमचा आणि मिरेपूड पाव चमच्यापेक्षा पण कमी घेतलेली आहे आणि कोथिंबीर। तर सगळ्यात अगोदर आपल्याला भगर एका पॅनमध्ये घ्यायची आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यात फक्त सैंधव मीठ टाकून आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे। बघा, अशा प्रकारे मी हा भात शिजवून घेतलेला आहे आणि याला थंड करायला ठेवलेला आहे। ऍक्च्युली यात मी थोडंसंही तेल टाकलेलं नाही आहे, फक्त पाणी आणि मीठ टाकून हा भात शिजवलेला आहे। आपल्याला कटलेट बनवायचे आहेत म्हणून हा थोडासा, आपण नेहमी मोकळा शिजवतो पण थोडासा आसट पाहिजे म्हणून मी एकला अडीच वाटी असं पाणी टाकलंय। आणि इथे जिरे आणि कोथिंबीर हे ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे चालत नसेल तर नका टाकू, तरी पण या रेसिपीला खूप छान टेस्ट येते। तर आपण भात आता थंड झालेला आहे, आपण यात हे आलू कुस्करून घ्यायचे आहेत। माझ्या ह्या बटाट्याची साईज खूप लहान आहे, त्यामुळे मला हे 7 ते 8 लागलेले आहेत, पण तुमचे जे मीडियम साईजचे असतील ते 3 ते 4 बस होऊन जातील। यात आपण मिरेपूड टाकून घेऊया, तिखट, सैंधव मीठ, जिरे पावडर, जिरे हे सगळं टाकलेलं आहे, आलू कुस्करलेले आहेत। आता हे आपल्याला एक चांगला याचा कुस्करून आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे। कोथिंबीर ऍड करायची आहे, आपलं हे मिश्रण छान तयार झालेलं आहे। आता आपण याचे कटलेट बनवून घेऊया। अशा प्रकारे कटलेट बनवून घेतलेले आहेत आणि आपण ऑइल फ्री कटलेट बनवतो, त्यामुळे आपला पॅन आधी तापलेला पाहिजे आणि त्यानंतर त्यावर कटलेट ठेवायचे आहेत। तर मी इथे गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे, माझा पॅन तापलेला आहे, त्यावर मी आता हे कटलेट ठेवते। आपले कटलेट तयार होत आहेत, ते फ्राय होईपर्यंत आपण एक झटपट चटणी बनवूया। त्यात आपल्याला लागेल थोडीशी कोथिंबीर, 2 मिरचीचे तुकडे, एक छोटा आल्याचा तुकडा, थोडेसे शेंगदाणे, हे छान एकदम क्रिस्पी असे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे, सैंधव मीठ लागेल, आपल्याला फ्रेश दही टाकायचं आहे, आपल्या घरी बनवलेलं दही आहे, परत स्मॅश करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। थोडस दही टाकल्यानंतर आपले जे थोडेफार काही पार्ट्स होते ते बारीक व्हायचे होते, थोडी मिरची व्हायची होती, ते सगळं झालंय, बारीक झालंय।
केव्हा पण आपण मिक्सीमध्ये काही फिरवलं आणि ते थोडेफार जाड राहिले तेव्हा आपण थोडंसं पाणी ॲड करून किंवा थोडंसं दही ॲड करून त्याला बारीक करू शकतो. आता यात थोडंसं पाणी ॲड करणार आहे मी. परत एकदा फिरवून घेते. ही बघा आपली मस्त चटणी तयार झालेली आहे. आपण आता कटलेटकडे जाऊया. आपले कटलेट आपण तयार झाले का बघून घेऊ. बघा आपले कटलेट एका साईडने थोडे फ्राय झालेले आहे. दुसऱ्या साईडने फ्राय व्हायचे. बघा आपले कटलेट तयार झालेले आहेत. दोन्ही साईडने छान फ्राय झालेले आहेत. आता आपण याला डिशमध्ये काढून घेऊया. बघा आपले कटलेट तयार आहेत. आपण उपवासाचे भरपूर पदार्थ ऑइली खातो त्याला हे आपलं कटलेट बॅलन्स करेल. असं नाही आहे की ऑइल पूर्णच खाऊ नये, परंतु खूप तुम्ही ऑइली खाल्लं तर ऑइल फ्री पण खाणं आवश्यक आहे. आपला डाएट बॅलन्स पाहिजे असतो. तर हे तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर हे कटलेट आवडले आणि ही चटणी पण आवडली, रेसिपी जर आवडली, तर नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि अशाच हेल्दी आणि नवीन प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.